मित्रांनो आपला प्रश्न पहिला आहे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचं संशोधन डॅश विषय आहे पहा भारतीय वंशाचे कोण शास्त्रज्ञ आहेत हरगोविंद खुराना यांनी जे काही संशोधन केलं ते कोणत्या घटकाशी संबंधित आहे आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे आणि मित्रांनो ह्या हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला आरोग्यसेवक पहा आरोग्यसेवक भरती जी होणार आहे दोन हजार मधील जी भरती निर्धारित आहे पहा सोळा हजार पदांसाठी तर यासाठी हा महत्वाचे प्रश्न असणार आहेत हरगोविंद सिंग खुराना यांचं संशोधन कोणत्या घटकाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक कृत्रिम जनूक म्हणजेच आर्टिफिशियल डी एन ए यासाठी त्यांचं संशोधन महत्वाचं आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आहे भारताने एकाच वेळी एकशे चार उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडलेला आहे आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचा आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तंत्रज्ञानावरील आधारित महत्वाचा प्रश्न आहे पहा भारताने एकाच वेळी किती ग्रह सोडले आहेत उपग्रह एकशे चार उपग्रह सोडले आहेत आणि हा जो विक्रम आहे हा कोणत्या देशाचा विक्रम होता आधी की तो त्यांनी ब्रेक केला आहे म्हणजे मोडला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन रशिया या देशाला पिछाडून भारताने एकशे चार उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करून विश्वविक्रम केलेला आहे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे पहा निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो पहा जो माणूस निरोगी असतो त्याचा रक्तदाब सामान्यपणे किती असतो आपल्याला कॉमेंट कोण उत्तर सांगायचं आहे सायन्सवरील हा महत्वाचा प्रश्न आहे पहा निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन ऐंशी ते एकशे वीसच्या च्या दरम्यान निरोगी माणसाचा हा रक्तदाब असतो पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चार आहे खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजण्यात येतो पहा उच्च रक्तदाब कोणत्या रक्तदाबाला म्हटलं जातं आपल्याला कमेंट कोण उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन एकशे चाळीस ते नव्वद यापेक्षा जास्त जो रक्तदाब असतो त्यांना उच्च रक्तदाब असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे पहा इस्रो म्हणजेच ही जी संस्था आहे कोणत्या कार्याशी संबंधित आहे पहा आपली जी इस्रो संस्था आहे ती कोणत्या कार्याशी संबंधित आहे म्हणजे या कंपनीचं म्हणजे या संस्थेचं नेमकं महत्त्वाचं काम काय आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अवकाश आयोग म्हणजेच इस्रो हे जे आहे हे अवकाशातील संपूर्ण कामे हे पाहत आहे प्रश्न क्रमांक सहा आहे एका वित्तीय वर्षामध्ये एकूण किती आठवडे असतात पहा जे वित्तीय वर्ष आहे त्यामध्ये एकूण आठवडे किती आहेत म्हणजे एका वर्षामध्ये किती वीक येतात म्हणजे किती आठवडे येतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक एका वर्षामध्ये बावन्न एवढे आठवडे असतात पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात आहे भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली आहे पहा भारतातली जी पहिली पंचवार्षिक योजना आहे ती कोणत्या वर्षी सुरू झाली आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे कमेंट करून उत्तर द्यायचा आहे हा प्रश्न आपल्याला इतिहासातही हा प्रश्न विचारण्यात येतो आणि हाच प्रश्न आपल्याला अर्थशास्त्रात देखील विचारण्यात येतो त्यामुळे सांगायचं आहे पंचवार्षिक योजनेला सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एकोणीसशे एक्कावन्न साली भारतामध्ये पहिली पंचवार्षिक योजना लागू करण्यात आली आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न अर्थशास्त्रावरील महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न पहा सेज म्हणजेच एसईझेड झेड याचे विस्तारित रूप काय आहे म्हणजे पहा एसई याचा आपल्याला फॉर्म विचारण्यात आलेला आहे तर एसई झेड फुल फॉर्म काय सेजचा फॉर्म कमेंट करून उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन स्पेशल इकॉनॉमिक झोन त्यालाच सेज म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक नऊ आहे आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात घातला गेला पहा प्रश्न क्रमांक नऊ आहे आर्थिक नियोजनाचा जो पाया आहे तो कोणत्या देशात घातलेला गेला म्हणजे आर्थिक नियोजनाचा जा बेस कोणता देश, देश मानला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार रशिया या देशाला आर्थिक नियोजनाचा पाया म्हणजेच त्याचा बेस मानला जातो पर्याय क्रमांक चार रशिया प्रश्न क्रमांक दहा आहे बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे बिग बुल ही जी संकल्पना आहे ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे कमेंट करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे यावर देखील महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन शेअर बाजार म्हणजे शेअर मार्केटशी संबंधित आहे बुल ही संकल्पना पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अकरा आहे संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला आहे पहा संयुक्त राष्ट्रांनी कोणता दिवस आहे म्हणजे जवळपास आपल्याला प्रश्न असा आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे दिनविशेष यावर हा महत्वाचा प्रश्न आहे पहा आंतरराष्ट्रीय महिला दिन, दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणास आधुनिक भारताचे जनक असं म्हटलं जातं पहा आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटलं जातं कमेंट कोण उत्तर द्यायचं आहे इतिहासावरील महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचा जनक असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्रात डॅश येथे निलगिरी वृक्षापासून कागद बनवण्याचा प्रकल्प आहे पहा महाराष्ट्रातील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी निलगिरी जे वृक्ष आहे म्हणजे निलगिरी जे झाड आहे या झाडापासून कागद तयार करण्याचा कारखाना आहे म्हणजेच प्रकल्प आहे आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल यावर हा महत्वाचा प्रश्न आहे पहा इतिहासापेक्षा भूगोलात हा प्रश्न महत्वाचा आहे याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन इगतपुरी नाशिक पहा इगतपुरी जे ठिकाण आहे ते नाशिक जिल्ह्यात आहे आणि या ठिकाणी निलगिरी झाडापासून कागद बनवण्याचा एक प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण आहेत पहा भारतरत्न जो की भारतातील सर्वात मोठा म्हणजे सर्वात उच्च असणारा नागरी पुरस्कार आहे तर या पुरस्काराने महाराष्ट्रातील सन्मानित केलेले म्हणजे पुरस्कृत केलेले महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण आहेत आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन महर्षी धोंडो केशव कर्वे हे जे आहेत यांना भारतरत्न हा मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे